हॅलो गाईज वेलकम टू यू पी डी एज्युकेशन काहीच एन डी सी नेट ऑफिशियल अपडेट आहे त्या संदर्भात संपूर्ण माहिती आपण पाहणार आहोत ही माहिती पाहण्याआधी नेट सेट आणि पेट या तीनही एक्झामच्या अपडेटसाठी या चॅनलला सबस्क्राईब करा किंवा या चॅनलची एक टेलिग्राम चॅनल आहे त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे त्याला जॉईन करा काहीच तिथे नेट सेट आणि पेट या तीनही एक्झामबद्दल अपडेट कळवले जातात तर गाईच हे पा ऑफिशियल अपडेट आहे संपूर्ण पाहूया तर गाईज हे पहा जी सी नेटच्या ऑफिशियल वेबसाईटवर मी आलेलो आहे आणि ऑफिशियल वेबसाईटवर तुम्हाला एक करेक्शन विंडो ओपन दिसेल पहा म्हणजे बेसिकली ज्या विद्यार्थ्यांनी ऍप्लिकेशन फॉर्म भरलेला आहे त्या ॲप्लिकेशन फॉर्म मध्ये जर विद्यार्थ्यांना कुठलं करेक्शन करायचं असेल तर त्यासाठी हा विंडो ओपन झालेला आहे तर गाईच या संदर्भात संपूर्ण माहिती आपण पाहणार आहोत तरी पहा पा बेसिकली हे पब्लिक नोटीस एक जून दोन हजार तेवीसला रिलीज केलेले आहे आणि पब्लिक नोटीस कशाशी निगडित आहे तर आत्ता सांगितलं करेक्शन विंडो संदर्भात आहे म्हणजे तुम्ही जर ॲप्लिकेशन भरलं असेल आणि त्या ॲप्लिकेशनमध्ये तुम्हाला कुठलं करेक्शन करायचं असेल तर करेक्शन विंडो हा ओपन झालेला आहे त्याचा कालावधी काय आहे आणि तुम्ही कुठल्या प्रकारचे करेक्शन करू शकता ते देखील पाहणार आहोत तर सर्वात प्रथम इथे म्हणले बा डुरेशन म्हणजे तुम्ही कुठल्या कालावधीमध्ये करेक्शन करू शकता तर त्याचं ड्युरेशन आहे दोन जून ते तीन जून दोन हजार तेवीस आणि तीन जूनला अकरा वाजून पन्नास मिनिटापर्यंत त्याचा कालावधी प्रोव्हाइड केलेला आहे तर गाईज कुठल्या प्रकारचं कलेक्शन करू शकता ते देखील त्यांनी प्रोव्हाइड आहे तर यामध्ये बेसिकली त्यांनी दोन प्रकारमध्ये त्याचं डिव्हायडेशन केलेलं आहे त्यामध्ये म्हणजे फर्स्ट आहे कॅन्डिडेट हु हॅव व्हेरीफाय आधार कार्ड म्हणजे ज्या विद्यार्थ्यांनी आधार कार्ड व्हेरीफाय आहे त्यांना कुठल्या प्रकारचं करेक्शन अलाउड आहे ते सांगितलंय त्यानंतर ज्या विद्यार्थ्यांनी आधार कार्ड म्हणू शकतो व्हेरीफाय केलेलं नाहीये त्यांना कुठल्या प्रकारचं करेक्शन आहे ते त्यांनी सांगितलंय तर हे पा सर्वात पहिल्यांदा ज्या विद्यार्थ्यांनी आधार कार्ड व्हेरीफाय केलेलं आहे फॉर्म भरताना त्यांना कुठल्या प्रकारचं करेक्शन आहे त्या तर ते पहा त्या म्हणजे फर्स्ट आहे No नो चेंज अलाउड इन मोबाईल नंबर ईमेल आय डी किंवा ॲड्रेस किंवा परमनंट ॲड्रेस किंवा म्हणू शकतो आपण करस्पॉन्डन्स ॲड्रेस यामध्ये कुठल्याही प्रकारचं तुम्हाला चेंजेस अलाउड नाहीत त्यानंतर जे कॅन्डिडेट आहेत त्यांना बेसिकली त्यांचं नाव देखील चेंज करता येणार नाही नंतर डेट ऑफ बर्थ देखील चेंज चेंज करता येणार नाही आणि जेंडर असेल ते सिलेक्ट केलं गेले ते देखील तुम्हाला चेंज करता येणार आहे त्यानंतर बेसिकली तुमचा जे फोटो तुम्ही अपलोड केलाय तो देखील चेंज करता येणार आहे त्यानंतर कुठले चेंज अलाउड आहेत ते सांगितले पहा फादर किंवा मदरचं नाव या दोघांपैकी एक नाव तुम्ही चेंज करू शकता ठीक आहे इतक्याच प्रकारचं त्यांनी म्हणू शकतो आपण चेंजेस अलाउड केलेले आहेत त्यानंतर या व्यतिरिक्त जे काही तुम्हाला चेंजेस करायचे ते चेंजेस तुम्ही करू शकता त्यांनी स्पेसिफिकली मेन्शन केले की कुठल्या प्रकारचे चेंजेस तुम्ही करू शकत नाही आणि मिनिमम लिमिट किती असणारे चेंजेसला ते देखील सांगितले म्हणजे लिमिट पा फादर किंवा मदरच्या नावामध्ये सांगितले त्यांनी की मदर, मदर किंवा फादरचं या दोघांपैकी एकाच नाव तुम्ही चेंज करू शकता त्यामध्ये करेक्शन असेल तर दोघांच्याही नावामध्ये करेक्शन घडून आणू शकत नाही आता नेक्स्ट पाहा ज्या विद्यार्थ्यांनी आधार कार्ड यूज केलेलं नाही मॉडिफिकेशनसाठी त्यांना कुठल्या प्रकारचे ऍक्टिव्हिटी अलाउड केलेले आहेत ते पहा सर्वात पहिल्यांदी नो चेंज अलाउड इन मोबाईल नंबर ईमेल ऍड्रेस परमनंट ऍड्रेस अँड करडन्स ऍड्रेस यामध्ये तुम्हाला चेंज करता येणार नाहीये त्यानंतर नो चेंज अलाउड इन फोटो एक सेकंद म्हणजे तुमचा जो फोटो आहे त्या फोटोमध्ये देखील तुम्हाला चेंज करता ना येणार आहे त्यानंतर चेंजेस अलाउड तर चेंजेस कशामध्ये करता येऊ शकतात एक तर मदरचं नाव किंवा म्हणू शकतो फादरचं नाव या दोघांपैकी एकाच गोष्टी म्हणजे तुम्ही चेंज करू शकता असं त्यांनी इथं सांगितलेलं आहे तर बेसिकली दोन प्रकार त्यांनी दोन प्रकारामध्ये क्लासिफाय आहे दोघांच्या टर्म थोडेफार सेमच आहे जास्त काही वेगळं नाही तर तिथं डेट ऑफ बर्थबद्दल इथं बोललाय आणि खाली डेट ऑफ बर्थबद्दल बोललेलं नाही बाकी कुठल्याही प्रकार चेंज करू शकता तेच त्यांनी नोटमध्ये पण सांगितले पहा म्हणजे हे वरच्या गोष्टी सोडून या व्यतिरिक्त कुठल्याही गोष्टी तुम्ही चेंज करू शकता ऑनलाईन ऍप्लिकेशन फॉर्ममध्ये पुन्हा रिपीट करतो जे तुम्हाला करेक्शन करायचे तर कालावधी आहे दोन जून ते तीन जून आणि तीन जूनला दिवसभर कालावधी नाही पहा अकरा वाजून पन्नास मिनिटापर्यंत हा कालावधी प्रोव्हाइड केलेला आहे सॉरी इथं पी एम म्हणलंय पी एम म्हणजे पूर्णपणे दिवसभर आहे म्हणजे जवळपास बारा वाजेपर्यंत म्हणजे तुम्ही तीन जूनला पण पूर्णपणे चेंजेस घडून आणू शकता तुमच्या फॉर्ममध्ये तर काहीच आय होप तुम्हाला जे नोटीस आहे पब्लिक नोटीस ते कळलं असेल तर बेसिकली एन सी नेटच्या ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्ममध्ये तो तुम्हाला चेंजेस करायचे असतील करेक्शन करायचं असेल त्या संदर्भात पब्लिक नोटीस आहे करेक्शन करण्यासाठी हा विंडो आहे पा या विंडोवर तुम्हाला क्लिक करायचं आहे ॲटोमॅटिकली तुमचा फॉर्म खडू तुम्हाला हा विंडो नेईल त्यानंतर तुम्ही ॲप्लिकेशन फॉर्मचा नंबर टाकून करेक्शन घडून आणू शकता तर काहीच हा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल थँक्यू सो मच